महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच. मुंबई कुठलंही वादळ येणार नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात आहेत असा खुलासा हवामान खात्यानं केला आहे. सोशल मीडियावरील वादळाबाबत फिरणारे संदेश चुकीचे असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. मुंबईत कुठलंही चक्रीवादळ येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच मुंबईतला कुठलाही पूल अथवा रस्ता हा बंद करण्यात आलेला नाही. वांद्रेच्या SV रोडवर नॅशनल कॉलेजजवळ बंद पडलेल्या गाड्या असल्यानं तेथील वाहतूक वळवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले. तसंच मुंबईत BMC 35,000 कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत वादळाबाबत फिरणारे संदेश चुकीचे आहेत. व्हॉट्सअपवर सोशल मीडिया साईट्सवर चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कुठलंही चक्रीवादळ येणार नाही असं हवामान खात्यानं खुलासा केला आहे. कोणताही पूल आणि रस्ता बंद नाही अशी देखील माहिती प्रशासनानं दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलीही मनात भीती बाळगू नका. सोशल मीडियावर वादळाच्या केवळ अफवा आहेत. मुंबईतील वादळाबाबत फिरणारे संदेश चुकीचे आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं हवामान खात्यानं स्पष्ट केलेलं आहे. मुंबईत कुठलंही वादळ येणार नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात असल्याचा खुलासा हवामान खात्यानं केला आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, अफवा पसरत आहेत की चक्रीवादळ येणार आहे, मुंबईत चक्रीवादळ येणार आहे, काळजी घ्या. व्हॉट्सअपवर मेसेज फिरत आहेत, सोशल साईट्सवर फिरत आहेत. मात्र कुलाबा वेधशाळेनं खुलासा केला, असा कुठलाही संदेश नाही, विश्वास ठेवू नका, ह्या सगळ्या अफवा आहेत. हा एक मुद्दा. आणि दुसरा, आता पावसाची सद्यस्थिती मुंबईत काय आहे, कारण काही ठिकाणी पाऊस कोसळतो आहे अशा बातम्या येतात. गिरीश, सकाळपासूनच पावसासोबतच अफवांचं पीक देखील आलं होतं, कारण सोशल मीडियावरच सायक्लॉन म्हणजे एक चक्रीवादळ मुंबईत धडकणार आहे, त्यामुळं सिलिंक जो आहे वांद्रावरील सिलिंक तो बंद राहणार आहे, त्यामुळं तिकडे जाणं टाळावं, त्याचबरोबर सायनचा ब्रिज आहे तो बंद ठेवला जाणार आहे, अशाच प्रकारच्या अफवा ज्या आहेत त्या पसरवल्या जात होत्या. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी जाणार आहे अशा प्रकारच्या अफवा ज्या आहेत त्या सोशल मीडियावरून पसरवल्या जात होत्या. परंतु अशा सर्व अफवा ज्या आहेत त्या केवळ अफवा आहेत, याकडे कुठल्याही प्रकारे गांभीर्य घेण्याची गरज नाही. आणि अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान जे आहे ते मुंबई महापालिका तसेच हवामान विभागानं सांगितलेलं आहे. केवळ मुंबईमध्ये 4 ठिकाणी पाणी साचलं होतं, त्यापैकी 3 ठिकाणी जे आहे त्याचा पाण्याचा निचरा करण्यात आलेला आहे. केवळ बांद्रा इथला नॅशनल कॉलेज जे आहे SV रोडवरचं, त्या ठिकाणी ज्या काल बंद पडलेल्या गाड्या आहेत त्यामुळं ट्रॅफिक जमा झालेला आहे, आणि त्यामुळं तिथं काही प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळं तिथली वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे. बाकी मुंबईत सर्वत्र जी आहे ती वाहतूक सुरळीत आहे अशा प्रकारचं मुंबई महापालिकेनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुंबई महापालिकेचे जवळपास 35,000 कर्मचारी रस्त्यावर कार्यरत आहेत, पाण्याचा निचरा होऊ दे यासाठी साधारणतः मुंबईतले जवळपास 150 अधिक पंप जे आहेत ते कार्यरत पंप सुरू करण्यात आलेले आहेत, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचं मुंबई महापालिकेनं सांगितलं आहे. त्याचबरोबर एक प्रकारे जे हायटाईड होती जी 12:03 होती ती पार पडलेली आहे, आणि त्यामुळं त्या काळामध्ये मोठा पाऊस झालेला नाही. आता लो टाईडकडे वाटचाल सुरू झालेली आहे समुद्राची, त्यामुळं आता जरी जास्त पाऊस लागला तरी जास्त मुंबईला काही परिणाम होणार नाही असं एक सांगितलं गेलेलं आहे. परंतु एक मुंबई हवामान विभागानं सांगितलं होती की मुंबईत साधारणतः मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, परंतु साधारण एक अधूनमधून सऱ्या ज्या कोसळत राहतील. तशाच प्रकारे दक्षिण मुंबईत जे आहे त्याचबरोबर उपनगरांमध्ये एक जोराचा मुसळधार पाऊस जो आहे तो साधारणतः काही वेळापूर्वी पडलेला आहे, परंतु हा पाऊस जो आहे तो काही काळापुरता होता. अजून देखील पावसाची संततधार आहे, परंतु मुसळधार पाऊस असा म्हटला जातो मुंबईचा तो तसा कोसळत नाहीये, त्यामुळे नक्कीच घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. केवळ अफवांचं पीक जे आहे त्याच्यावर आवर घालणं गरजेचं आहे. अगदी बरोबर कृष्णात, आणि हे पण आपणच जी 24 तास पण आव्हान करतं की कुठल्याही अफवांवर चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नका. कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केलं आहे कुठलंही चक्रीवादळ मुंबईत येणार नाही. मात्र 29 ऑगस्टला मुंबई जलमय झाली होती आणि तीच मनात भीती मुंबईकरांच्या होती की आज पण पाऊस पडणार. मात्र आता कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केलेलं आहे कुठलाही चक्रीवादळ मुंबईत येणार नाही, कुठले रस्ते बंद नाही, कुठली वाहतूक बंद नाही. अगदी तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा अगदी सुरळीत आहेत, रस्ते मार्ग अगदी पूर्णपणे सुरळीत आहे, आणि मुंबईला कुठलाही धोका नाही. आणि आता ओहोटीचा पण पिरियड सुरू झालेला आहे, त्यामुळे कुठल्याही सखल भागात पाणी साचणार नाही. कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आता मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी याच विषयावर काय स्पष्टीकरण दिलं आहे ते आपण पाहूया.
आज सकाळी 11:30 वाजल्यापासून मुंबई शहरात चक्रीवादळ म्हणजे सायक्लॉन येणार आहे अशी मोठं एक SMS मेसेज फिरत होता. तसंच पाऊस जर खूप पडला तर महानगरपालिकेतर्फे ॲडवायझरी प्राप्त झाली आहे की इलेक्ट्रिसिटी बंद करण्यात येणार आहे. अशा या दोन महत्त्वाच्या अफवा होत्या आणि या दोन्ही अफवा आहेत. IMD कडनं प्राप्त झालेल्या सूचनेनुसार कोणतेही सायक्लॉन किंवा चक्रीवादळ येणार नाही आहे आणि पाऊस सतत पडत राहणार आहे, परंतु मोठ्या प्रमाणात येणार नाही असं IMD फोरकास्ट आहे. आणि महानगरपालिका पूर्णपणे सतर्क आहे. तसेच कोणतीही इलेक्ट्रिसिटी कापण्यासंबंधीची महानगरपालिकेकडनं कोणतीही ॲडवायझरी किंवा सूचना दिली नव्हती हे या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे मी स्पष्ट करू इच्छितो. मुंबईवर असणारा मुसळधार पावसाचा धोका टळला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार यानंतर मुसळधार पावसाची शक्यता नाही. कालच्या तुलनेत आज पावसाची तीव्रता कमी आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असली तरी आता इशाऱ्याची तीव्रता मात्र कमी करण्यात आली. मुंबई आणि परिसरात वातावरण ढगाळ राहील, त्याचप्रमाणे वेगात वारे वाहतील असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असं सुधारित अंदाजात म्हटलंय. तिकडे हायटाईडचा धोकाही आता दिवसभरात हळूहळू कमी होत जाणार आहे. संध्याकाळी अरबी समुद्रात 6 नंतर ओहोटी सुरू होणार आहे, त्यामुळे पाणी साचण्याची शक्यताही कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे कुणाही घाबरू नये. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकरांनी याविषयी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांना अधिक माहिती दिली. पाहूयात वेधशाळेनं काय म्हटलंय. मुंबईसह महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय असणार आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर सर आहेत. गेल्या 24 तासांमध्ये जे आपल्याकडे पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत, आम्ही कालच पूर्वानुमान दिलं होतं की कोकणामध्ये, खास करून दक्षिण कोकणामध्ये, सिंधुदुर्ग, रायगड तसं उत्तर कोकणामध्ये येतं, रत्नागिरी, गोवा या सर्व ठिकाणी, हर्णे या सर्व ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आणि आकडेवारी जर का बघितली तर बऱ्याच ठिकाणी 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आला, म्हणजे याला आम्ही एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो. मुंबईमध्ये पण गेल्या 24 तासांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी, राधानगरी, गगनबावडा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. नाशिकमध्ये पण सर्वदूर पसरलेला पाऊस दिसतोय. तर एकंदर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र म्हणा आणि कोकणामध्ये म्हणा, गेल्या 24 तासांमध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी आलेल्या आहेत. सध्या आताचं पूर्वानुमान जे आहे, वॉर्निंग्स आजही कोकणासाठी आणि मध्य महाराष्ट्राशी दिलेल्या आहेत, पण त्या वॉर्निंगचा स्तर जो आहे तो आम्ही एक स्टेप खाली केलेला आहे. कारण पावसाची जी तीव्रता आहे, जी सिस्टमची जी तीव्रता आहे, ती आम्हाला कमी होताना दिसते. मुंबईसाठी खास करून सध्या 11:30 जे आमचं पूर्वानुमान आम्ही दिलं आहे, तर त्याच्यामध्ये पण आम्ही वॉर्निंगचा उल्लेख केलेला नाही आहे. कारण सध्या जी सिस्टम आहे ती आपल्याला थोडीशी तेवढी तीव्र दिसत नाही आहे. पण आमच्याकडे अजून एक क्षमता आहे की आम्ही दर 4 तासाने मुंबई म्हणा किंवा बाकीच्या जिल्ह्यांना पण अशा प्रकारच्या 4 तासांमध्ये पुढे काय घडणार आहे, ज्याला आम्ही नावकास्ट म्हणतो, तर अशा प्रकारची माहिती मुंबई आणि इतर जिल्ह्यांसाठी पण आमच्याकडे देण्याची क्षमता आहे. आणि जे आम्ही गेल्या 24 ते 48 तासांमध्ये करतोय, येणारे काही तास मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत आणि त्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा नाही आहे, परंतु जो दक्षिण कोकण आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे, परंतु त्याची तीव्रता जी आहे ती एका स्टेपनं कमी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.